तर शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी बीकेसीचं मैदान सध्या सज्ज झालंय पोलिसांची तपासणी सुरू झालेली आहे तर या बीकेसी मैदानापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कलानगर जंक्शन ब्रिजवर शिंदे गटाकडून पोस्टरबाजी करण्यात आली अर्थातच या ब्रिज पासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहे उद्धव ठाकरे यांचं मातोश्री हे निवासस्थान त्यामुळे अगदी मातोश्रीच्या अंगणामध्ये शिंदे गटाची पोस्टरबाजी झाली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये ही दृश्य आपण पाहतो कलानगर जंक्शनवर शिंदे गटाच्या समर्थकांनी लावलेल्या या बॅनर्सची दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही गट तयार आहेत शिवतीर्थ बी के सी मैदानावर जय्यत तयारी झालेली आहे आणि जर तुम्ही बी सी मैदानावर जात असाल तर बी केसी मैदानावरचा तर हे कलानगरचं जंक्शन आणि हा ब्रिज हेही तर व्ही आय पी एंट्री असणार आहे आणि जिथनं सगळे मंत्री सगळे नेते जे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जात आहेत त्या ठिकाणी स्वागत करताना वेगवेगळ्या नेत्यांचे पोस्टर्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं त्यासोबतच गुलाबराव पाटील पुढे शहाजी बापू असतील त्यानंतर रामदास कदम असतील नंतर उदय सामंत दीपक केसरकर जे आज खऱ्या अर्थानं मेळाव्यात स्टार असणार आहेत ज्यांची भाषणं होणार आहेत जे विचार मांडणार आहेत त्या सगळ्या नेत्यांचे पोस्टर्स आपल्याला या कलानगरच्या जंक्शनच्या ब्रिजवर आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला माहिती आहे काही मीटर अंतरावर उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि त्याच कलानगर जंक्शनच्या ब्रिजवर अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि एक मोठं पोस्टर स्वागताचं पोस्टर आपल्याला याच ज या ब्रिजच्या समोर पाहायला मिळतं आहे दसरा मेळावा तमाम सच्चे कडवट शिवसैनिकांचं हार्दिक स्वागत इथे केलं जातंय त्यामुळे पोस्टरबाजी आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते आणि या, या संपूर्ण ब्रिजवर म्हणजे हा ब्रिज जिथनं सुरुवात होतो ते अगदी एंडपर्यंत आपल्याला अशाच प्रकारचे शिंदे गटाच्या नेत्यांचे पोस्टर्स त्यासोबतच त्यांचं स्वागत केलेलं पाहायला आहे सोबतच बी के सोबत सी मैदानावर सुद्धा अशाच प्रकारचे पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अगदी सकाळपासनं एक तयारी तर झालेली आहे शिवाय पोस्टर्समधनं स्वागत सुद्धा सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं करण्याची तयारी सुद्धा पूर्ण झालीय कॅमेरा विपुल च मी वेदांत ने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट